आता एखाद्या कार्यकर्त्याने जर पोस्टर लावला असेल ते किती आपण खरं समजायचं, आणि ते खरंही असेल तर लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपण बघूया. मला एवढंच सांगायचं आहे की तिथं कदाचित अजितदादांकडनं कुठलाही आदेश गेला नसावा, पण जे भाजपचे अनाजी पंताच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांनी मुद्दामून एक वाद निर्माण व्हावा यासाठी ते बॅनर लावला असावा असं मला वाटतं. परंतु अजितदादांनी सुद्धा चार जागा त्यांनी मागितल्या, चार जागा लोकसभा बारामती पण त्यांनी मागितली. आता त्याच कंडिशनवर त्यांना भाजपबरोबर जाण्याची संधी मिळाली असेल की पवार विरुद्ध पवार करायचं, नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही घेत असाल तरच तुम्ही सत्तेत यायचं, त्यातली ती कंडिशन असेल तर कदाचित त्यामुळेच भाषणात त्यांनी तो मुद्दा घेतला असावा. पण अजून वेळ आहे, जेव्हा उमेदवार दिले जातील त्यानंतरच आपल्याला कळेल खरं काय आहे आणि भाजपच्या डोक्यात काय आणि दादांच्या डोक्यात काय. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.